सुपरफास्ट बुलेटिनची पहिली बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याबाबत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहे. त्या अनुषंगाने या दौऱ्यासाठी प्रशासनाने सुरक्षेची पाहणी केली. पंतप्रधान दीक्षाभूमी कोराडी आणि मानकापूर क्रीडा संकुल कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सध्या सर्वत्र ऊन तापत आहे असं असतानाही 44 डिग्री तापमानात ताडोबात पर्यटकांची झुंबड कायम आहे. 31 मे पर्यंत इथं बुकिंग फुल झाले आहे. देशी पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकही कडाक्याच्या उन्हात ताडोब्याला हजेरी लावताना दिसत आहे. वाशिम नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. या अनुषंगाने 31 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा डिजिटल करण्याचं शासनाचं उद्दिष्ट होतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बुलढाणा इथं शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते लखन गाडकर आणि अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरणावर झोपून अनोखं आंदोलन केलं. नागपूर मुंबई दरम्यान होणाऱ्या समृद्धी मार्गाला आता विदर्भातूनही विरोध होऊ लागला आहे. अमरावतीत आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात अनेकांनी या महामार्गाला विरोध केला आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असा आरोपही आमदार जगताप यांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला पुसद इथं बाबासाहेबांची अनोखी प्रतिमा साकार होत आहे.